आपण बघतोय की खऱ्या अर्थानं आयुर्वेदाला जर चांगले दिवस जो अच्छे दिन आयुर्वेदा को आए हैं माननीय मोदीजींच्यामुळे आलेला आहे। म्हणजे इंग्रजाने तर म्हणजे पूर्ण आयुर्वेद संपायचा प्रयत्न केला होताच, त्यानंतर पूर्ण काँग्रेसच्या राजवटीमध्ये आयुर्वेद परत एकदा म्हणजे संपून टाकायचाच प्रयत्न काँग्रेसकडनं पण झाला होता। गेल्या 60 वर्षामध्ये आयुर्वेदासाठी काँग्रेसने काहीही केलं नव्हतं। मला वाटतं की आयुर्वेद त्यानंतर पुनर्जीवित म्हणजे चांगल्या पद्धतीने आयुर्वेद एक जगाच्या नकाशावरती जर कोणी पोहोचवला असेल आणि भारतभर आयुर्वेदासाठी जर कोणी काम केलं असेल तर ते माननीय मोदीजीने केलं। आयुष मिनिस्ट्री फॉर्म करून इंटरनॅशनल योगा डे सुरू करून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं रिसर्च सेंटर फॉर द ट्रॅडिशनल मेडिसिन जामनगर या ठिकाणी सुरू करून आणि त्यामुळेच आज आयुर्वेदाचा प्रॅक्टिशनर आपल्या देशात आणि इंटरनॅशनल लेवलवरती प्रॅक्टिस करू शकतो ही आयुर्वेदाच्या ग्रॅज्युएटसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे। वेलनेस टुरिझम आपल्या भारत देश हा सातत्याने टुरिझमसाठी ओळखला जातो आहे, त्यातल्या त्यात वेलनेस टुरिझम हा चांगला कन्सेप्ट आहे आणि आयुर्वेदाच्या बाबतीत पांचभौतिक चिकित्सा म्हणा, पंचकर्म चिकित्सा म्हणा, दिनचर्या ऋतुचर्या म्हणजे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम माणसाला हेल्दी राहण्यासाठी आयुर्वेद हा सातत्याने उपयोगी पडलेला आहे आणि तेच आज आपण जगाला पटवून दिलेलं आहे। त्यामुळे योगा म्हणा किंवा आयुर्वेद आयुर्वेदातली पंचकर्म चिकित्सा हे डिटॉक्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो आहे ते करण्यासाठी फॉरेन लोक इथे यायला लागलेत। आपले इंडियन लोक कितीतरी परत एकदा म्हणजे पांचभौतिक चिकित्सा ही प्रिफर करायला लागलेले आहेत, त्यामुळे वेलनेस टुरिझमचा स्कोप खूप मोठा वाढायला लागलेला आहे। त्यामुळं इतर लोक वेलनेस टुरिझमकडे प्रिफरन्स करतात, आपल्या आयुर्वेदातील प्रॅक्टिशनरने वेलनेस टुरिझमवरती भर द्यावी आणि वेलनेस टुरिझम सेंटर आपल्या पूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू व्हावी आणि त्यासाठी बिग सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयुष मिनिस्ट्री यांच्याकडून पण होतो आहे, महाराष्ट्र सरकार आणि बाकीच्या राज्यांनी पण तसा द्यावा आणि तो सुरू व्हावा। 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, आता एक्झिट पोलला सुरुवात झालेली आहे, काय सांगायचं? 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्या 5 राज्यामध्ये राज्याच्या कमीत कमी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होईल आणि 2 राज्यामध्ये आपला परफॉर्मन्स आज चांगला राहील एवढं मी कटाक्षाने सांगू शकतो। 4 राज्यामध्ये मी स्वतः प्रचाराच्या वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलो।